म्हणतात. आपण त्यांच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे आणि त्यांच्या आठवणींना आपण उजाळा दिला पाहिजे. ते गेल्याच्या नंतर म्हणजे आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो जेव्हा तेव्हा भेट व्हायची. म्हणजे इलेक्शनला मी इलेक्शनच्या पिरियड मध्ये निवडणुकीला जेव्हा उभं राहिले तर तेव्हा मतदानाचं त्यांनी काम मला मतदान केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी इथे एकटे राहत होते, मुलं मुंबईला होते आणि त्या निमित्तानं ते गेल्याच्या नंतर हे मुलं एकत्रित या निमित्ताने येत आहेत आणि आता त्यांच्या नंतर त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या चुलती आहेत. तर कसं ना की गेल्या माणसं आपल्यातून गेल्याच्या नंतर जी माणसं आपल्यात आहेत तर त्यांचा दुःख आपण आपल्यामुळे वाढू नये, त्यांचं दुःख आपल्यामुळे कमी व्हावं हे आपण बघितलं पाहिजे. आणि काय म्हणतात ना आपल्या या मागच्या पिढ्यांचं आयुष्य हे कष्ट फार गेलेलं आहे आणि जसं तुम्ही म्हणता ना त्या पद्धतीनं आपण मुली मुलांना त्या पद्धतीनं शिकवत नाही येतं. आपण इकडे बाबासाहेब सांगतो, इकडे बौद्ध धर्म सांगतो, परंतु घरामध्ये मात्र पितृसत्ता आपण अवलंबित असतो. मुलींनी कसं वागायचं, मुलांनी कसं वागायचं, मुलींनी असं नाही केलं पाहिजे, मुलींनी तसं केलं नाही पाहिजे, हे जे काही भेदभाव केला जातोय त्याच्यामुळं आपल्याकडं मुली इथं वरती समोर येताना बोलताना कुठेतरी काहीतरी त्यांचं कर्तृत्व गाजताना आपल्या समाजामध्ये फारशा दिसून येत नाहीत. आणि त्याच्यामुळे कसं की आम्ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आमच्यावरती वेळ होती, परंतु त्यामध्ये आम्ही शिकून निघलो आणि आज मला तुमच्यासमोर एक चार शब्द त्यांच्याबद्दल मला बोलण्याची ती संधी मिळालेली आहे. तर मला असं वाटतं अण्णा आपल्यातून सगळ्यातून गेलेले आहेत, त्यांच्या आठवणींना दरवर्षी असा उजाळा मिळाला पाहिजे आणि तुम्ही भाऊ जे आहेत भाऊ वहिनी असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देणं आणि आता त्यांच्या आई आहेत आमच्या चुलते आहेत तर त्यांना सगळ्यांनी मिळून जपणं हे महत्वाचं बाब आहे. कारण कसं ना की माणसं गेल्याच्या नंतर आपण दुःख व्यक्त करत बसतो, परंतु जिवंत माणसं आहेत तर त्यांना आपण जपत नाही, त्यांना आपण टाळत राहतो. कारण या वयामध्ये त्यांचा औषधाचा खर्च असेल, त्यांचा अन्न वस्त्राचा खर्च असेल, तो आपण मुलांनी मुलगी असो अथवा मुलगा असो ह्यांनी तो केला पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. बाकी मग ज्या पद्धतीने आपल्याला बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. कधी कधी माणसं चुकतात, माणसं हे चुकीचे पुतळे असतात असं समजतो आणि त्या चुका पण आपण मागे टाकल्या पाहिजे आणि एकत्रित भाऊ असो बहीण असो एकत्रित संवाद केला पाहिजे आणि संवादाने प्रश्न सुटत असतात हे मला माहित आहे. तर अण्णा आपल्यातून गेलेले आहेत आणि अण्णाच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा यावर्षी एकत्रित आलेलो आहेत आणि तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी मिळून जे चुलते आहे माझ्या आई आहेत त्यांना आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि त्यांच्या आठवणी ज्या काय अण्णाच्या त्या पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि त्या आठवणींना आपण उजाळा देऊ. थँक्यू. धन्यवाद.